माझ्या बाजूला दीपकचे वडील उभे आहेत. मला एकच प्रश्न विचारायचाय, हे ह्या वडिलांची नेमकी काय चूक? या ह्यांचा मुलगा हा हिंदू धर्मामध्ये जन्माला आला हे का या वडिलांची चूक आहे का? हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचाय. अहो तुम्ही सांगा, आजचा मोर्चा आपण नेमका का काढलाय? आताच आमच्या उईके साहेबांनी जे काही मुद्दे मांडले, आज आपल्याला हा आक्रोश मोर्चा का काढायला लागतोय? जे दीपक बरोबर झालं ते उद्या आपल्या कोणावर आपण होऊ शकतं याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. आज महाराष्ट्रातला हिंदू अगर एकवटला नाही, महाराष्ट्रातला हिंदू नाही आपला आवाज पोहोचवला नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक दीपक जन्माला येईल हे आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. हा का एक दिवसाचा मोर्चा नाहीये. हिंदू म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये जगत असताना आपल्याला प्रत्येकाला ती जाणीव असली पाहिजे. जसं आपल्या समोरचे लोक आपल्या धर्मासाठी एकवटतात, तसं आपण ज्या दिवशी आपल्या धर्मासाठी एकजूट दाखवून एकवटू, तेव्हाच हिंदूची ताकद नेमकी काय आहे ते प्रत्येकाला इथे निमित्ताने कळेल. आपल्याला कोणाला समोरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधवांनो. या वडिलांना तुम्ही बघा, ह्याला माहित नाही ह्यांचा मुलगा खरंच जिवंत आहे का गेलेला ह्याला माहित पण नाहीये. कारण का पोलीस खाता यांना माहिती द्यायला तयार नाहीये. फक्त एवढी माहिती आली आहे त्या मुलाला किडनॅप केलेला आहे, पण तीन तीन चार चार पाच पाच दिवस झाल्यानंतर पण पोलीस अधिकारी माहिती देण्यासाठी तयार नाहीये ते नेमका ह्यांचा मुलगा जिवंत आहे की नाही. आणि आज मी आणि ओईके साहेब इथे येत असताना कळल्यावर तो संबंधित पीआय आजारी म्हणून सुट्टीवर जातो. त्याला वाटतं का एवढं सोपं आहे का? एक दिवस सुट्टीवर जाईल, पण वर्षाचे 365 दिवस तर नितेश राणेशी बोलायला लागेल ना. आम्ही काय सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांवर बोट उचलत नाहीये. चांगले अधिकारी आहेत जे हिंदू धर्माच्या बाजूला भूमिका घेतात आणि हिंदू धर्माला ताकद देतात, असे असंख्य चांगले अधिकारी पोलीस खात्यामध्ये पण आहेत. पण हे एक दोन अधिकारी त्यांच्यामुळे आज हे अशा पद्धतीचे मोर्चे काढायला लागतात. तुम्ही विचार करा, तीन तीन चार चार दिवस होतात, त्या मुलाची अवस्था आम्हाला कळत नाहीये. आरोपी अटक झालेले आहेत पण मुलगा सापडत नाहीये, सीसीटीव्ही गायब केला जातोय. मग काय आम्ही घरात बसून हात घडी करून गप्प बसायचं का? चल बाबा दीपक गेला मग आपलं काय, असं म्हणून आम्ही गप्प बढण्यासारखे तुम्हाला आम्ही वाटतो का? आम्ही बसणार गप्प बसणार नाही जोपर्यंत दीपक सापडणार नाही. आणि दीपक अगर योग्य वेळी सापडला नाही तर महाराष्ट्रामध्ये हिंदू तांडव करेल हे आपल्या लोकांनी लक्षात ठेवावं. आम्ही काय गप्प बसणारे नाही आहोत. आमचे कोण हात बांधलेले नाही आहेत. आमचे कोण गप्प बसणारे नाही आहोत. आम्ही कोणी आमचे हात बांधलेले नाही आहेत. आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे हे प्रत्येक अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. विसरता कामा नाही. आज या महाराष्ट्राचा अल्पसंख्या मंत्री नवाब मलिक नाही आहे हे लक्षात ठेवावं. आज या नगर जिल्ह्याचा पालकमंत्री तो हसन मुश्रीफ नाहीये हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरे पण नाहीये हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल
तर ते त्याचे डोळे जागेवर राहणार नाही हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा. आम्ही शांत पद्धतीने मोर्चा काढतोय म्हणजे काय आम्ही सैंड नाही आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्हाला शिकवलंय अंगावर आले तर शिंगावर घ्या म्हणून एक प्रत्येकाला सांगून ठेवतो या पुढे कुठलाही माझ्या हिंदू मुलावर वाकडे नजरांनी पाहिले तर तू परत सुखरूप घरी जाणार नाही जेवढं तू एक लक्षात ठेवून डोळे बघायचे. म्हणून यापुढे जे काय पोलिसांशी बोलायचंय संवाद साधायचंय ते मी आणि उईके साहेब निश्चित पद्धतीने करू. जे काय सरकार म्हणून आम्हाला त्यांच्याकडून कारवाई करून घ्यायची आहे ते निश्चित पद्धतीने करू. पण असे मोर्चे नेहमी आम्ही काढत बसणार नाही. अशी शांत पद्धतीने मोर्चे काढणं हे काही शिवरायांचा इतिहास नाही हा पण तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत आम्हाला शांत राहून द्या. आम्हालाही हातात शस्त्र घेण्यामध्ये तुम्ही प्रवृत्त करू नका हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आम्हाला आम्हाला आमच्या हिंदू धर्माला कोणीही वाकडे नजरेने पाहू नका. आमच्या माता भगिनी जेव्हा रस्त्यावर चालतात जे कोण या धर्मांतर विरोधी अगर आवाज उचलत असेल तर त्यांना मॉब किंवा लोक गोळा होऊन त्यांना धमकवण्याचं काम केलं जातं. या गोष्टी खपून घेणार नाही. कोणही आमच्या माता भगिनींवर वाकडे नजरेने पाहिलं तर जसा तसा उत्तर देण्यासाठी हा हिंदू तयार आहे हा संदेश या मोर्चाच्या निमित्ताने जाऊन दे. आणि परत एकदा जे काय आपण आज एकवटलो बांधवानो हिंदू म्हणून एक लक्षात ठेवा आपली ताकद ह्या एकजुटीमध्ये आहेत. ज्या ज्या वेळी आपण एकवटलोय तेव्हा इतिहास घडलाय आणि ह्याच भावना घेऊन आपल्याला पुढेही काम करायचंय. समोरच्या वाल्यांना पण संदेश जाऊन दे की हा हिंदू आता एकटा नाहीये दीपक आमचा एकटा नाहीये हा संदेश त्या निमित्ताने जाऊन दे. आणि इथेच मी थांबतो. जोर जोरात एकदा होऊन दे जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.